नमस्कार मंडळी मी ॲडव्होकेट सुषमा मंडळी आपल्या जीवनामध्ये अनेक घडामोडी घडत असतात अनेक चांगल्या वाईट गोष्टी घडत असतात आपण त्या गोष्टींवरती मात करण्याचाही खूप चांग चांगल्या पद्धतीने प्रयत्नही करत असतो कुठल्याही गोष्टीवर नियंत्रण ठेवणे हा सगळ्या समस्यांवरचा खरं तर उपाय आहे पण अशा गोष्टींवर आपण नियंत्रण ठेवू शकतो की ज्या आपल्या नियंत्रणात राहू शकतील मुळात म्हणजे गोष्टी उद्भवतातच का किंवा अशा गोष्टी घडतातच का समस्या उद्भवतातच का असं जर ह्याच्या मुळाशी जायचा आपण प्रयत्न केला तर लक्षात येईल की आपण वागताना मुळात चुकीचं वागतो आता जसं छोटंसं उदाहरण द्यायचं म्हणलं असलेल्या भुकेपेक्षा जास्त खाणं एखादा पदार्थ आवडला की तो आपण इतका खातो की ते खाताना आपल्याला भान राहत नाही आणि मग नंतर त्याचा आपल्याला त्रास होतो म्हणजेच नैसर्गिक भूक जी आपली आहे त्या भूकेपेक्षा आपण जास्त खाणं मग पोटूळ उठणं अपचन होणं आणि मग त्या अपचनावरच्या गोळ्या खाणं तर त्याच्यावरच्या गोळ्या खाणं हा त्या समस्येवरचा उपाय नसून मुळातच जेवढं आवश्यक पोटाला आहे तेवढंच ते खाणं हा त्याच्यावरचा उपाय आहे मला इथे नेमकं हेच सांगायचं आहे का की आपण नियंत्रण तर ठेवू शकू पण ते नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे मंडळी आपण ज्या वेळेला आपली जी नैसर्गिक भूक आहे त्यापेक्षा जर एखाद्या गोष्टीचा हव्यास धरला लालसा धरली तर त्याचे जे परिणाम होतात ते भोगावे लागतात आता जसं की बघा आपल्याला जितका पैसा कमावणं आवश्यक आहे गरजेचं आहे तेवढा तो कमावणं म्हणजेच मर्यादेपर्यंत एका विशिष्ट मर्यादेपर्यंत आपण एखादी गोष्ट करणं इथपर्यंत ठीक असतं पण पैशाची जास्त लालसा जर ठेवली आपण पैसा कमवण्याची जर जास्त लालसा आपण ठेवली तर त्या लालसेमध्ये प्रॉब्लेम हा येतो की त्याच्यातनं ताण निर्माण होतो आणि मग तो ताण आपल्याला सहन होत नाही खूप जणांना बघा तुम्ही सारा इतके सगळे व्यवसाय करत असतात की हे पण हवं ते पण हवं हाही व्यवसाय करायचा तोही व्यवसाय करायचा सगळ्या गोष्टी एका वेळेला ते सगळे सुरू करतात आणि मग सगळ्यांचा ताण त्यांच्या डोक्यावर इतका येतो एका वेळेला की त्या सगळ्यांना ते थे नियंत्रणात ठेवू नाही शकत आणि मग त्याच्यानंतर मग जी समस्या उद्भवते मग बी पी पाठीमागे लागतो अस्थमा पाठीमागा लागतो शुगर पाठीमा लाग पाठीमागे लागते शुगर लागण्याचं ला सुद्धा एक कारण आहे की तुम्हाला जर मानसिक स्ट्रेस असेल तर तुम्ही कुठल्याही डॉक्टरला विचारून बघा मानसिक स्ट्रेसमुळे सुद्धा आपल्याला डायबिटीस होतो बरं का याची अनेक उदाहरणं मी बघितलेली आहेत तर हा मानसिक त्रास तुम्हाला काय परवडतो जो तुम्हाला बी पी देतो शुगर देतो आणखीन काय 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 तरी गोष्टी तो देतो मग रात्र रात्र झोप लागत नाही तर उत्तम मार्ग काय आहे याच्यामध्ये आपण आपल्या समस्येवरचा उपाय हा आपणच शोधून काढायचा असतो आणि आपणच बघायचं असतं की काय आहे याच्यामध्ये तर मंडळी की आपल्याला जेवढं आवश्यक आहे जेवढं आपल्याला हवं आहे तेवढंच आणि तितकंच आपण करणं एखादी गोष्ट तेवढ्याच मर्यादेपर्यंत ठेवणं हा त्या समस्येवरचा उपाय आहे प्रत्येकाला आपण किती जरी म्हणलं की नियंत्रण ठेवू नियंत्रण ठेवू तरी शेवटी आपण ह्युमन बिईंग आहोत माणसं आहोत आपल्याला प्रत्येक गोष्टीवर असा इतका नियंत्रण ठेवणं शक प्रत्येकाला शक्य होतं असं नसतं होत नाही पण ते होऊ शकतं आणि या सगळ्या समस्यांवरचा एक उपाय म्हणजे विपश्यना आहे मी ही विपशना काही वर्षांपूर्वी केली ती इगतपुरीला ही विपशनं काय शिकवते आपल्याला तर ही विपशनं आपल्याला आपल्या मनावर नियंत्रण ठेवायला शिकवते ही विपशनं आपल्याला काय सांगते तर ही विपशनं आपल्याला आपल्यालाच समजून घ्यायला शिकवते आपल्याला स्वतःला ती समजून घ्यायला शिकवते आपल्या स्वतःमध्ये बदल घडवण्यासाठी ती शिकवते आपल्याला आपल्यामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्रुटी आहेत त्याच्याकडे ती सापेक्ष नजरेने बघायला शिकवते आता सापेक्ष नजरेने बघणं म्हणजे नेमकं काय तर ह्याच्यात मूळ असं आहे की तुमच्या श्वासावर नियंत्रण शिकवतात तुमच्या श्वासावरती तुमचं नियंत्रण आलं की तुमच्या प्रत्येक कृतीवरती हळूहळू नियंत्रण यायला सुरुवात होते तुम्ही सतत जेव्हा आपल्या आतमध्ये झाकून बघता आपण नेहमी विचार करतो तर कसा असतो बाह्य विचार असतो आपला आपला अंतर्मनातनं विचारच नसतो की आपण नेमकं काय करतो आहे एखादी गोष्ट चूक करतो आहे की एखादी गोष्ट बरोबर करतो आहे हे आपण फक्त बाह्य विचारालाच अनुसरून वागत असतो आणि करत असतो पण आपल्या अंतर्मनाला आपण ह्या कधी विचारतो का की अरे हे आपण जे काही करतो आहे हे बरोबर आहे का आणि हे आपण करतोय तेव्हा ते तो त्याचा त्रास आपल्याला होणार आहे का आणि आपल्यासोबत इतरांना होणार आहे का अंतर्मनाला हा प्रश्न आपण विचारतच नाही कधी कारण त्याची सवय नसते आपल्याला तर हे जे आहे हे आपल्याला विपशना शिकवते आपण विपशनेमध्ये काय आहे की जास्तीत जास्त मौन म्हणजे जितका वेळ तुम्ही स्वतःला मौन ठेवू शकाल सतत ध्यान आणि एक वेळ जेवण एक वेळ जेवणामुळे सुद्धा आपल्या मनावर खूप नियंत्रण येतं आणि ह्या ह्याच्यासुद्धा अनेक मी उदाहरणं बघितलेली आहेत ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं की आपलंच आपल्याला कळावं लागतं की आपण नेमकं कसं वागलं पाहिजे किंवा कसं केलं पाहिजे तर नियंत्रण ठेवण्याची ही सगळ्यात उत्तम एक कल्पना आहे की विपशना ही तुम्हाला आधी शिकावी लागते पण एकदा शिकल्यानंतर तुम्हाला ती घरी बसून करता येते सिम्पल तीन गोष्टी ह्याच्यामध्ये आहेत मी जेव्हा विपशनेला गेले होते तेव्हा तुमच्याजवळ तुमचा मोबाईल असत नाही तुमचं पुस्तक कुठलं असू शकत नाही तुमचे कितीही देवाचे स्तोत्र वगैरे म्हणायचे ते तर तुमच्या मनात तुम्ही म्हणू शकता पण कारण त्याच्यावर तुम्ही नियंत्रण ठेवलं तरच ते राहील त्यांचा नियमच असा असतो की म्हणजे तो नियम ह्याच्यासाठी आहे की आपण फक्त जे करायला गेलो आहोत तेच आपण करायचं आहे मग बाकी कुठल्याही गोष्टी तिथे नकोत देवपूजा नको मनात देवाचे कुठले विचार नकोत किंवा कुठली स्तोत्र पठणं नकोत किंवा आपल्या डोक्यामध्ये इतर कुठल्या पुस्तकांमधले विचार नकोत म्हणून ती पुस्तकंही आवड म्हणजे आपण तिथे फक्त एकटं राहतो आपण तिथे सगळं स्वतःची कामं स्वत करतो झाडू पोता ध धुणं वगैरे सगळं तिथं जेवण तुम्हाला एकच वेळ मिळत असतं ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी याच्यासाठी ठेवल्या की तुम्ही जे करता त्याच्याकडे तुमचं लक्ष पाहिजे तुमचं लक्ष ठेवता तर तुमचं नियंत्रण पाहिजे आणि ही गोष्ट एकदा करून होत नसते हिला सातत्याने करावं लागतं म्हणजे जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला त्याच्यात प्रावीण्य जर मिळवायचं असेल तर आपल्याला कशी ती गोष्ट सातत्याने करावी लागते तेव्हा त्याच्यात ते प्रावीण्य मिळतं तुम्ही वर्षभर अभ्यास करता तेव्हा तुम्हाला परीक्षेमध्ये ते त्याचं प्रावीण्य दिसतं मार्क्स किती मिळाले परीक्षेत किती मार्क्स आपण कमावले हे आपल्याला लक्षात येतं किंवा आपला काय रिझल्ट आला मग त्याच्यासाठी तुमचं काय आहे अभ्यासाचं सतत सातत्य आहे त्याच्यामुळे तुम्हाला ते त्याचे रिझल्ट नंतर करतात तसं हे याचं पण एक सातत्य आहे तुम्ही स्वतःच्या आतमध्ये डोकावून बघणं तुम्ही स्वतःच्या आतमध्ये झाकून बघणं ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये शिकवल्या जातात या विपशनेचे जे फाउंडर आहेत ते मुळात गौतम बुद्ध आहेत पण गौतम बुद्धांनी जेव्हा ही विपशना सुरू केली त्याच्यानंतर पाचशे वर्षानंतर ती लुप्तच झाली पुन्हा तिला गोयंका गुरुजींनी इथे आणली सत्यनारायणजी गोयंका यांनी ती विपशना पुन्हा भारतात आणली आणि नंतर तिचे ते, ते चालक झाले आणि आता जवळजवळ चाळीस वर्षापासून ही आपल्याला सगळ्यांना भारतामध्ये ज्ञात आहे अनेक लोक ही विपशनेसाठी जातात अनेक ठिकाणी या विपशनेचे ठिकाणं आहेत या विपशनेचा एवढा प्रभाव आहे की किरण बेदी होत्या त्यांनी त्यांच्या तुरुंगामध्ये या सत्यनारायण गोयंकांना बोललं होतं आणि तिथे त्यांचे दहा दिवस गोयंकाजींनी शिबिर घेतलं आणि दहाही दिवस त्या तुरुंगातले जे कैदी होते ते कैदी विपशनेला बसायचे ह्या विपशनेत मूळ शिकवलं जाणारं जे मौन आहे आणि जे ध्यान आहे ह्या दोन गोष्टींमुळे त्या कैदी लोकांमध्ये इतका फरक पडला होता इतका फरक जाणवला की त्यांच्यामधल्या ज्या या अशा म्हणजे वाईट भावना होत्या गुन्हा करण्याच्या ज्या भावना होत्या त्या सगळ्या बदलून गेलेल्या होत्या आणि त्यांच्यामध्ये खूप फरक पडला होता आणि त्याचा अनुभव स्वत बेदींनी घेतला आणि त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये हे लिहिलेलं आहे सांगितलेलं आहे तर असा हा हा विपशनेचा प्रभाव आहे मला इथे कुठेही विपशनेबद्दल एवढ्यासाठीच सांगायचं आहे की आपण विपशना केली की आपल्याला खूप फरक पडतो आणि आपण किती जरी ठरवलं की विपशना घरात करायची तरी ती जमत नाही मुळात त्याचं जे काही शास्त्र आहे ते शिकण्यासाठी तरी होईना आपल्याला दहा दिवसांचं हे शिबिर करावं लागतं आणि ते शिबिर केल्यानंतर मग तुम्हाला तिकडून आल्यानंतर तुम्ही ते करू शकता त्याच्यात सातत्य ठेवू शकता मी गेले त्यावेळेस तिथे असं सगळं रुटीन होतं की सकाळी त्यांचं ध्यान सुरू व्हायचं आणि त्याच्यानंतर दिवसभर ते मौन असायचं सकाळी एकदाच तुम्हाला जेवायला मिळायचं बरं तिथं जेवण वगैरे सगळं इतकं सात्विक असतं खूप छान असतं आणि संध्याकाळी गोयंकाजींवरचा त्यांच्या जीवनावरचा एक चित्रपट ते दाखवायचे ज्याच्यामुळे आपल्याला खूप आपण प्रेरित होतो तर असं हे सगळं जे आपण त्या वातावरणात राहतो कोणी कुणाशी बोलायचं नाही तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात राहू शकता निसर्गाच्या सानिध्यात जाऊन बसू शकता एखाद्या झाडाखाली जाऊन बसून तुम्ही ध्यान करू शकता अशा सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता आपण एकमेकांना फक्त बघू शकतो तिथे बोलायचं कुणाशीच नाही बोलायचं का नाही आहे तर आपल्या मनातल्या विचारांची देवाणघेवाण तिथे नाही करायची बघा आता गेल्या मी एपिसोडमध्ये काय सांगितलं तर की आपल्याला संवाद साधायचा असेल तर एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण केली पाहिजे आज मी इथं सांगते की इथे विचारांची देवाणघेवाण करायची नाही आहे इथे कारण वेगळं आहे कारण इथली गरज वेगळी आहे इथली मर्यादा वेगळी आहे तुम्हाला जर स्वतःशी मौन साधायचं असेल तर विचारांची देवाणघेवाण करायची नाही आहे तुम्हाला जर तो अभ्यास शिकायचा असेल तर तुमच्या डोक्यामध्ये इथले कु इतर कुठलेही विषाणू टाकायचे नाही आहेत आणि म्हणून हे जे विचार आहेत हे आपण आपल्याच मनात ठेवायचे आहेत ते कुणाजवळ बोलायचे नाही आहेत आणि म्हणून विचारांची देवाणघेवाण आज इथे करायची नाही आहे त्याचं हे एक कारण आहे म्हणजे आपल्या मनातला जो कचरा असेल तो दुसरीकडे कुठं जाता कामा नाही आणि दुसरीच्या दुसऱ्या कुणाच्या मनातला जर कचरा काही असेल तर तो आपल्या मनात यायला नको म्हणजे थोडक्यात ही आपल्या मनाच्या शुद्धीकरणाची एक प्रक्रिया आहे माझं असं म्हणणं नाही आहे की कोणी कचरा आपल्या मनात टाकेल किंवा आपण कोणाच्या मनात कचरा टाकू बोलता बोलता माणूस बरंच काही बोलून जातो हा प्रत्येकाचा तुमच्या सगळ्यांचा अनुभव असेलच आपली कुठलीही बोलण्याची इच्छा नसते किंवा आपल्या बोलण्यामध्ये आपण असं काही बोलायचं असं कोणी ठरलेलं नाही नसतं माणूस बोलता 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 एखादी गोष्ट सहजपणे बोलून जातो आणि मग ती समोरच्याला रुचली नाही तर ती व्यक्ती त्याचा विचार करत राहते आणि म्हणून या ठिकाणी बोलणंच नाही आहे पूर्ण मौन आणि हे जे पूर्ण मौन आहे हे मौनच आपल्याला बरंच काही शिकवून जातं तुम्ही जर जा ठरवलं की आपण घरात मौन पाळू नाही जमणार घरामध्ये जणं येऊन तुम्हाला प्रश्न विचारतात हे कुठं ठेवलं आहे ते कुठं ठेवलं आहे आई मला हे दे ना अगं का गं माझं पेन कुठं गेलं तुमचं पेन माझ्याकडेच आहे मीच ठेवून घेतलेत माझ्याकडे तुम्ही आनंदी राहावं खुश राहावं म्हणून तुमचं पेन माझ्याचकडे आहे असं आपण उत्तर देणारच ना त्यांना म्हणजे बोलणं आलं मग घरामध्ये राहून मौन पाळणं खरं तर ही खूप कठीण गोष्ट आहे नाही जमत ना, ती सगळ्यांना पण ती त्यांनाच जमते की ज्यांनी खरोखरच ह्याच्यामध्ये हा पूर्ण अभ्यास केलेला आहे आणि त्याच्यावर नियंत्रण मिळवलेलं आहे तर मंडळी ही एक गोष्ट फक्त अशी आहे की ज्याच्यामध्ये आपण आपलं नियंत्रण मिळवू शकतो नियंत्रण ठेवू शकतो त्यांच्याकडे खूप छान छान कॅसेट्स मिळतात सी डीज मिळतात त्याही आपण ऐकून आपला दिवस आपण आनंदात रोज घालवू शकतो मला असं वाटतं आणि की आपण एखादी गोष्ट जर मनाशी करायची ठरवलं तर ती आपण करू पण शकतो तर त्याच्यामुळेच हे नियंत्रण जे आहे हे नियंत्रण मिळवण्यासाठीच थोडंसं मौन थोडंसं ध्यान आणि थोडंसं खाणं सगळं थोडं 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 आपण घेतलं जेवढं आपल्याला आवश्यक आहे तेवढं जर आपण घेतलं म्हणजे काय मराठी भाषेत थोडक्यात समाधान अशी एक म्हण आहे थोडक्यात समाधान थोडक्यात समाधान मानाला शिकलं की त्याचं नियंत्रण आपापच यायला सुरुवात होते आणि आपल्यामध्ये ते नियंत्रण आपण ठेवायला शिकतो तर असं आज मी ह्या विपशनेबद्दल तुम्हाला सांगितलं आहे विपशना मी आज का सांगितली तुम्हाला हा प्रश्न पडला असेल कारण की सगळे उपाय होतात ते करून थकतो तरी आपल्याला कधी कधी या सगळ्या उपायांवर समस्यांवरचा सा उपाय सापडत नाही नेमका उपाय काय करायला पाहिजे हेही सापडत नाही पण असं नाही आहे की विपशनाला जाऊन आलो म्हणजे आपण लगेच काहीतरी आपल्याला म्हणजे काय म्हणायचं त्याला ब्रह्मांड आपण शिकून आलो आहे असं काही नसतं किंवा बरंच काही आपल्याला शिकू शिकायला मिळालं आहे आणि आपण आता अगदी खूप पूर्ण उत्कृष्ट झाले असं था काही होत नाही मी आधीच म्हटलं की त्याच्यात सातत्य ठेवावं लागतं ते सातत्य जर ठेवलं तर त्याच्यामध्ये आपण सक्सेस होतो यशस्वी होतो आणि आपल्याला कुठली गोष्ट केली पाहिजे कुठली गोष्ट केली नाही पाहिजे याचं ज्ञान होतं आपल्या स्वतःमध्ये झाकण्याचं ज्ञान सुरुवात होते की आपण काय केलं पाहिजे बघा तुम्ही काही व्यक्ती अशा आपल्यासोबत असूनही आपल्यासोबत नसतात त्या त्यांच्या ते विचारत असतात कारण की त्या विचार करत असतात की आपण काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे तर अशी ही जी एक विचारशक्ती निर्माण आपल्यामध्ये होते ती कधी कधी मुलत असते पण विपशनेमुळे ती नेमक्या कुठल्या मार्गाने केली पाहिजे कशा मार्गाने ती मिळवली पाहिजे हे आपल्याला कळतं आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि तुमचा असाच उत्स्फूर्त प्रतिसाद मला मिळू द्या मी इथेच थांबते धन्यवाद